पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. येशू देवा जीवंत होते. येशूकडे दोन प्रकारचे लोक येतो. येशूकडे जे लोक येत आहे त्यातील एक प्रकारचे लोक आहे जे लोक असे बोलतात हालेलुया. त्यांच्याविषयी आपण बोलू शकतो की ते लोक क्राऊड आहे. क्राऊड म्हणजे जमाव, गर्दीतील जमाव. हालेलुया हालेलुया. जमाव निराळा आणि शिष्य निराळा. प्रेस द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. मला स्वतःबद्दल एक स्टडी करावं लागणार. येशूकडे भरपूर लोक एक गोळा होतो. प्रेस द लॉर्ड. येशूकडे जमलेले जे भरपूर लोक आहेत हालेलुया हालेलुया. त्यांच्याविषयी येशूने सांगितलं, आई नो व्हाय यू हॅव कम. प्रेस द लॉर्ड. मी कशासाठी आलो मला माहितीये. कालच्या भाकरीचा टेस्ट मस्त मस्त होते. हालेलुया हालेलुया. काल खाल्लेले मस्त होते म्हणून तुम्ही आज आलेला आहे. आय नो यू. साठी वेळ वाया घालणे बंद कर. आणि जे अनश्वर आहे, जे इटर्नल आहे, हालेलुया, ते ख्रिस्तामध्ये मात्र आहे. त्या ख्रिस्ताला धन्यवाद येशू. हालेलुया हालेलुया. प्रेस द लॉर्ड. हालेलुया धन्यवाद येशू. प्रियाला एकदा प्रार्थनेत आलेली आहे. एक छोटी एक प्रार्थनेत आलेली एका स्त्रीने समोर येऊन बसलेला आहे. कोणी पण माझ्या समोर येताना मी कागदामध्ये काही लिहून ठेवतो. प्रेस द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. ही बहीण माझ्या बरोबर बोलत आहे. निघून जायच्या अगोदर तिने मला विचारलं, फादर तुम्ही त्या कागदामध्ये काय लिहिलं ते जरा सांगा. प्रेस द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. प्रेस द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. मी तिला त्यामध्ये काही लिहिले होते ते मी तिला वाचून दाखवले. तिने मला विचारलं, फादर मी लिहून काढू का? मी सांगितलं तू लिहून काढू शकते. प्रेस द लॉर्ड. त्यातील पहिले लाईन माझ्या ध्यानात आहे. प्रेस द लॉर्ड. त्यातील पहिले लाईन असे होते, क्षमा कर क्षमा कर. हालेलुया. प्रियानो ती मुलगी घरी गेली. घरात गेल्यानंतर मला कॉल करून मला तिने चौकशी केली, फादर तुम्ही असे का बोलले. प्रेस द लॉर्ड. तिने सांगितलं, फादर मी त्या माणसांच्या ठार करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि तुम्ही मला क्षमा कसं करायला सांगितलं. घटना काय झाली म्हणून तिने मला बोलले होते. धन्यवाद येशू. ही मुलगी लग्नाच्या अगोदर लहान वयामध्ये असताना चांगल्या घरातील चांगली मुलगी होती, तरी काहीतरी बिघडले, कोणाबरोबर तरी पडून गेला. प्रेस द लॉर्ड. हालेलुया धन्यवाद येशू. त्या मुलाला वाटलं की हा मुलगा आयुष्यभर माझ्या सोबत राहणार, जीवाभार प्रेम केला. प्रेस द लॉर्ड. अजून
वयात काही आलेलं नाही तरी दोघे कुठेतरी जाऊन सेटल झाले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. 6 महिन्यांमध्ये त्या मुलाने, त्या मुलीने त्या मुलाला सांगितलं, मी आता दुसऱ्या एका ठिकाणी कडे शिफ्ट होत आहे. त्या मुलाने विचारलं तिला कशाला, त्याने ताबडतोब उत्तर दिलं, आय वॉन्ट टू मेक मनी, मला पैसा बनवायचा, पैसा कमवायचा. हालेलुया. त्या पोराने तिला विचारलं, तुला मी पाहिजे का पैसा पाहिजे? लगेच उत्तर दिलं, मला पैसाच पाहिजे. तिच्या मनामध्ये या मूर्ती आयडल डोक्यात बसले, मला पैसा पाहिजे. हालेलुया. निर्णय घेतला घराबाहेर एका ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून जाऊन जीवन जगायला चालले. त्या घरातील नवऱ्या एकटा तिकडे होते, बायको माहेरी गेली होती थोड्या दिवसासाठी. प्रेज द लॉर्ड. तो माणूस दारिद्री होता, तिच्या पोटामध्ये बाळ वाढायला चालू झाले. थोड्या दिवसात तिला कळालं की माझ्या पोटामध्ये आता बाळ असेल तर माझ्या लग्न झालेलं नाही, मला नवऱ्या आहे, मला संबंधातील लोक आहे, त्यांच्या कानामध्ये आता घालावं लागणार. तिने मम्मीला कॉल करून सांगितलं, मम्मीला मोठा शोक बसले, मम्मीच्या तोंडातून काही काही बाळ बाहेर पडले, मम्मीलाच कळालं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजीकडे सुद्धा पोहोचले, आजीने पण तेच बोलले, आम्हाला तू नकोच आहे, ते बाळ तर आम्हाला बिलकुल नकोच आहे. नवऱ्याला कळवलं नाही, नवऱ्या म्हणजे त्याच्या बरोबर राहत आहे. हालेलुया. प्रियानो, थोड्या दिवसात त्या माणसांच्या बायकोला या गोष्टी जास्त कल्पना आहे. बायकोने याला विचारलं, तुझा माझा नवरा तुझ्यावर एवढं प्रेम कसं काय केलं? तिथून असे उत्तर दिलं, मी सुंदर आहे आणि तू कुरूप आहेस. मी स्मार्ट आहे, तू बुद्धू आहे. पप्पू काय काय त्याने बडबडले. शेवट तिच्या घरातील सगळ्यांनी तिचा तिरस्कार केला. डिलिव्हरीचा वेळ आला तेव्हा त्या बाईने जबाबदारी घेतली, तिच्या डिलिव्हरी घेतली, त्या बाळाला वाढवण्याची व्यवस्था करायला चालू केले. त्या मुलीने मला सांगितलं, फादरबेंनी मला कंट्रोल भेटलं नाही. मी तिला सांगितलं, खरं सांगितलं तर तू सुंदर आहे आणि मी कुरूप आहे, मला आता कळा. तू देवदूताप्रमाणे आहे, मी शैतानाप्रमाणे आहे, मला आता कळा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. जेवढे नेगेटिव्ह
तिने त्या बाईबद्दल बोलले त्या सर्व तिने पॉझिटिव्ह करून दाखवलं, कारण ती बाई एक अक्रिस्ती बाई आहे तरी तिने देवाप्रमाणे तिचा आणि तिच्या बाळाचा काळजी घेतली. हालेलुया. तिने मला बोलले, फादर मी माझ्या बाळावर प्रेम करते, मला माझं बाळ पाहिजे. मी असं ठरवलं जरी कोणी माझा बरोबर नाही तरी मी माझ्या बाळाला वाढवणार. त्याबरोबर तिने दुसरे निर्णय घेतला, ज्याच्याकडून मला हे बाळ मिळालं त्याच्या मी ठाक करणार. येशू ख्रिस्ताच्या शिकवण तिला तिच्या डोक्यामध्ये घेता आला. पहिले संदेश होता क्षमा करा, त्यानंतरचा एक एक संदेश जेव्हा तिने ऐकले समजले तेव्हा तिला कळालं देवाचे मार्ग, देवाचा मार्ग माझ्या मार्गापेक्षा बरा आहे. देव जे बोलतोय ते जास्त बरोबर आहे. तिने मला कळवलं, फादर मी जेवढे लोकांचा तिरस्कार या दरम्यान केला त्या सर्वांच्यावर प्रेम करत माझ्या बाळाला वाढवत असता मी जीवन बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर पिताने पुत्राने पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. तुम्हाला सांगत आहे की माझी कृपा तुमच्यासाठी कमी नाही पडणार. आपण येशूला मनामधला मला सांगत राहू, येशू तुझ्या प्रीतीने मला भर, मी तुमच्यावर प्रेम करतो. बोला, येशू तुझ्या प्रीतीने मला भर, मी तुझ्यावर प्रेम करतो. तीन वेळी बोला, येशू तुझ्या प्रीतीने मला भर, मी तुझ्यावर प्रेम करतो. येशू तुझ्या प्रीतीने मला भर, मी तुझ्यावर प्रेम करतो. येशू तुझ्या प्रीतीने मला भर, मी तुझ्यावर प्रेम करतो. हालेलुया. आशीर्वाद देवो. आमीन.